विद्यार्थी मित्रांनो, मी यशराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 8वी स्कॉलरशिप विषय गणित घटक आहे संख्याज्ञान यातील स्वाध्याय 1.3 पाहणार आहोत. तर मग चला स्वाध्याय 1.3 अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयातील स्वाध्याय 1.3 घटक आहे संख्याज्ञान त्यातील पहिला प्रश्न पाहू का आहे. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती. चार अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे. 9999. मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान, 3 अंकी लहान संख्या कोणती आहे. 100. ही वजा केली तर काय उत्तर येईल. प्रश्न खूप सोपा आहे. आपल्याला 3 अंकी 4 अंकी मोठ्यात मोठ्या लहानात लहान संख्या माहीत आहेत. चला, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेला 8 आणि हे 9 जसे असतो काय आलं हो 9899. 9899 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. प्रश्न खूप सोपा आहे. चला त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व 1 अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती. 4 व 5 हे अंक वापरलेले नाहीत व 1 अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती. मग पर्यायामध्ये आपण एक एक ह्याचे जे काही 2-3 आपल्याला या प्रश्नामध्ये हे दिलेले आहेत अटी ते पाहू. पहिली अट काय, किती अंकी, 4 अंकी. मग पर्यायामध्ये पाहिलं तर सर्व 4 अंकी संख्या येतात. त्यानंतर दुसरी काय आहे, 4 व 5 हे अंक नाहीत. चला 1072, 1062, 1026, 4 व 5 हे अंक कोणत्याच पर्यायातल्या संख्येमध्ये नाही. 2 8 झाले. त्यानंतर काय म्हणते, नाही व 1 अंक एकदाच वापरलेला आहे, 1 अंक एकदाच वापरलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये दुबार नाही. समसंख्या कोणती, सर्व समसंख्या येतात. लहानात लहान म्हणते, मग आता सर्व अटी पूर्ण झाल्या. आता लहान कोणती संख्या आहे ह्याच्यात, 1072 आहे, 62 आहे, 26 आहे, 28. मग सर्वात लहान कोणती आहे, 1026. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. काय उत्तर, पर्याय क्रमांक 3, 1026. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, 2.5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा आपल्याला अगदी 5 सेकंदामध्ये सोडवता येतो. पहा, तुम्हाला मी हे दाखवतो. 2, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्या, हे 3 अंकी संख्या तयार होतात यापासून. तर 3 अंकी संख्या, 2, 5 3 अंक दिलेत एकदाच वापरायचे, 3 अंकी संख्या तयार होतात. तर आपल्याला 6 संख्या तयार होतात. कोणत्या पहा, 256, 265, 1 ह्याच्यापासून 2, त्यानंतर 562, 526, त्यानंतर 625 आणि 652. मग याची बेरीज करायची आपल्याला. काय करायची, बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 6 19, 19 आणि 5 24, 24 आणि 2 26 ला 6 ह्याचे आले 2, 2 आणि 5 7, 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 2 23, 23 आणि 2 25, 25 आणि 5 30, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 6 19, 19 आणि 5 24 आणि 2 26 ला 6 4, 2 5 आणि 2 7 8 9 10 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 5 28 ला 8 ह्याचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 10, 6 आणि 10 16, 16 आणि 6 22, 22 आणि 6 28. काय आली बेरीज, 2886. बेरीज काय आली विद्यार्थी मित्रांनो, 2886. पण आपल्याकडे एक ट्रिक आहे. काय आहे ट्रिक, ती आपण काही सेकंदामध्ये हे सोडू शकतो. काय आहे, काय दिले आपल्याला या ठिकाणी,
2, 5, 6 हे 3 अंक दिलेत, मग या 3 अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर मग काय करावं लागेल, हे 2, मग अशा वेळेस काय करायचं, कंसामध्ये 2 दिलेले अंक बेरजेच्या रूपात लिहायचे. काय काय दिले, 2 + 5 + 6 गुणिले 3 अंकी जर असेल तर 222 करायचं. मग याची बेरीज करा, 2 × 5 = 7 × 6 = 13, 13 × 222, 222 3 अंकी म्हणले की 222 हे फिक्स ठरलेलं आणि दिलेल्या अंकाची बेरीज. मग आता 13 × 26 = 6, 4 × 2 = 26 आणि 2 × 28 = 8, 4 × 2 = 2 13 × 26 = 26 × 2 = 28 म्हणजे 2886 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. काय आलं, 2886 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. खूप सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 सेकंदामध्ये आपण या पद्धतीनं उत्तर काढू शकतो. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. 5, 3, 0, 9, 7 ही अंक एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, मोठ्यात मोठी म्हणले की अगोदर काय येणार, मोठा अंक येणार. काय मोठा अंक काय आहे, त्यातला मोठा अंक 9 आहे, त्यानंतर 7, त्यानंतर 5, त्यानंतर 3 आणि 0. मग ही काय झाली, 97530 ही संख्या तयार झाली. मग आपल्याला सम विचारले, मग ही समच तयार झाली. मग काय उत्तर काय आलं आपलं, 97530 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलं. काय आलं, 4. मोठ्यात मोठी म्हणले की मोठा अंक अगोदर वापरायचा, त्याच्यापेक्षा थोडं थोडं लहान हे करत जायचं. मग 97530 ही संख्या आपल्याला मिळाली. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय, जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. आरंभ 7 झाला म्हणजे सुरुवात 7 झाली. पर्यायामध्ये पाहिलं तर सर्व संख्याची सुरुवात 7 झाली. काय आहे, 79999, 79878878000. मग आपल्याला हे 2 येणार नाहीत, कारण की आपल्याला काय म्हणते, मोठ्यात मोठी म्हणलेलं आहे. मग काय होणार, 79000 वाली मोठी आहे. मग 79900 आहे, 79800 आहे, पर्याय क्रमांक 2 पण येणार नाही. मग काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे येईल. काय येईल विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 काय आहे, प्रश्न क्रमांक 6, 7, 9, 1, 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती. तर मित्रांनो, 7, 9, 1, 3 यापासून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती. तर या 4 अंकी संख्या, दिलेल्या 4 अंकापासून 4 अंकी संख्या ह्या 24 तयार होतात. मग आपल्याला 24 संख्या लिहायच्या, त्याची बेरीज करायची, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2-4 मिनिटाचा वेळ जातो, 5 मिनिटाचा तरी वेळ जातो. पहा इथं काय आहे, 7913. मग काय होणार, 7391, परत 7319, 7931. म्हणजे असं एकेका अंकापासून 6 संख्या तयार होतात. 7 पासून तयार होणाऱ्या 6 म्हणजे 24 संख्या तयार होतात. तर मित्रांनो, मग याची बेरीज करायची खूप हा मोठा म्हणजे वेळ खाऊ ही आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, सोपी ट्रिक आहे. काय दिलेले अंक काय आहे, दिलेले अंक 7 + 9 + 1 + 3 हे बेरजेच्या रूपामध्ये लिहायचे आणि त्याला काय करायचं, 6666 पुरायचं गुणिले 6666. 4 अंकी म्हणले की 6666, 3 अंकी म्हणले की 222. मग याची बेरीज करा, 9 + 7 = 16, 16 + 1 = 17, 17 + 3 = 20, 20 × 6666. मग गुणाकार करा, आता 20 चा 0 जशास तसं ठेवा, 2 गुणाकार करा, 2 × 12 = 2, 7 + 1, 2 × 12 = 13, 7 + 1, 2 × 12 = 13, 7 + 1, 2 × 12 = 13. काय आली, 1, 10, 100, 10,000, 10,000, 100,000, 133320, 133320 पर्याय क्रमांक 4 ही उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, ही जी ट्रिक आहे, अगदी 5 सेकंदामध्ये तुम्ही या ट्रिकने गणित सोडवू शकता. आलं लक्षात, 4 अंकी म्हणले की 6666 आणि याच्या अगोदर आपण तिसरा प्रश्न पाहिला, 3 अंकी म्हणले की 222.
या ट्रिकनं आपण काही सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकतो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक सहा. काय आहे प्रश्न क्रमांक सहा? सहा झालेला आहे, सात. प्रश्न क्रमांक सात काय आहे? प्रश्न क्रमांक सात, सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? मग मित्रांनो, आपल्याला कोणती संख्या वजा केली असता? काय म्हणते? सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या सहा वेळेस नऊ लिहा, म्हणजे काय येईल? 999,999. सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या, या संख्येतून पर्यायातील कोणती संख्या वजा करावी म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? मग या संख्येतून आपण पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. पाच अंकी कोणती आहे? 99,999. 9 मधून 9 गेले 0, 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 0, 9 दशक तसं काय आली हो? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 100,000, 9 लाख. म्हणजे 9,99,999 मधून 9 लाख जर वजा केलं तर 99,999 ही संख्या शिल्लक राहते. उत्तर काय आलं आपलं? 9 लाख. 1, 2, 3, 4, 5 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. काय आलं उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे आहेत, अवघड काहीच नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. चला आठवा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो? 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? हे अंक एकदाच वापरायचे, यापासून तयार होणारे चार अंकी, दिलेत किती अंक? सहा अंक. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग अगोदर मोठा अंक घ्या. काय आहे मोठा अंक यामध्ये? हा 9, 9, त्यानंतर 8, त्यानंतर 6, 9, 8, 6, त्यानंतर 5. ही झाली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,865. एकक स्थानी काय आहे याच्या? 5. एकक स्थानी चार अंकी मोठ्यात मोठी संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट. एकक स्थानी 5 आहे, याची तिप्पट म्हणजे 3 गुणा 5 = 15. काय उत्तर आलो? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू. 9वा काय आहे? 4, 0, 4, 0, 6, 9, 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? तर मित्रांनो, काय करायचं? यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या, अगोदर मोठा अंक काय आहे? 9, त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्यानंतर 4 आणि 0. 96,540 ही आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळाली. मग लहान संख्या काय होईल? अगोदर 0 घेता येत नाही, म्हणून 4, 0, 5, 6, 9 याच्या उलट अंक घेत चला इकडं. मग वजाबाकी करा. 9, 14 मधून 6 जात नाही, इथं काय? 0 मधून 9 जात नाही. 10 झाले, इथलाच इथं घेतला 10. 10 मधून 9 गेले 1 राहिलं, मग इथं राहिले 3. 13 मधून 6 गेले 7 राहिले, इथं राहिले 4. इथलाच इथं घेतला 14 मधून 5 गेले 9 राहिले, इथं राहिले 5. 5 मधून 0 गेले 5 आणि 9 मधून 4 गेले तर किती राहिले? 5 राहिले. काय आलं? 55,971 हे आपली याची वजाबाकी आली. मग आपल्याला काय म्हणते? वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज. सर्व अंक काय आहे? 5 + 5 + 9 + 7 + 1. 5 × 5 = 10. 10 × 9 = 19. 19 × 1 = 20. 20 × 7 = 27. मग सर्व अंकाची बेरीज काय आली हो? 27 आली. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. काय येईल? पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. तर यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर तुम्हाला 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप व 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाचे स्वाध्याय, सर्व स्वाध्याय सोडवले तुम्हाला पाहता येतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आम्ही माय व्हिजन नवोदय ॲडमिशन अंतर्गत 8वी स्कॉलरशिपचे लाईव क्लास घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी या चॅनलला 1,000 सबस्क्राईबची जरूरत आहे लाईव्ह घेण्यासाठी. तर या चॅनलला 200 सबस्क्राईब कमी पडले आहे, तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.
व आमच्या लाहीव गणित या विषयाचा लाहीव तासिकेचा आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम। पुढच्या भागामध्ये भेटू आपण।